ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघत आहेत आणि नोकरी किती लोकांना मिळते तर लाखभर लोकांना सुद्धा मिळत नाही. मग 9 लाख लोकांनी काय करायचं? वडिलाचं समजा एखादी रिक्षा असेल आणि पोरगं रिक्षा चालवतो तर आपण म्हणतो त्याला नोकरी मिळाली असं नसतं अध्यक्ष महोदय. त्याला दुसरं काहीतरी करायचं असतं पण तिथं संधी मिळत नाही म्हणून त्याला रिक्षा चालवावी लागते. अध्यक्ष महोदय टपरीवर बसून तिथं कुठेतरी काम करावं लागतं. एखाद्या शेतामध्ये मन नसताना सुद्धा तिथं काम करावं लागतं अध्यक्ष महोदय. याला एम्प्लॉयमेंट म्हणत नाही. सरकार जेव्हा तिथं फेल होतं तर मग अशा पद्धतीने मन नसताना सुद्धा या युवांना तिथं काम करावं लागतं अध्यक्ष. लोकांना हाताला काम मिळत नसेल तर मुलांनी काय करायचं? तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करायचा. कुणीतरी पोलीस होण्याचा प्रयत्न करते, गुंडागर्दी त्यांना संपवायची. कोणातरी तहसीलदार बनायचंय, कोणातरी तलाठी बनायचंय, शेतकऱ्याला मदत व्हावी. अध्यक्ष महोदय साधी सोपी स्वप्न आहे त्यांची, त्यासाठी कष्ट करतात. आई वडील कमी शिकले असले तरी त्या मुलांना ते शिकवतात. शिकवल्यानंतर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी येऊन त्यांना क्लासेसला पैसे देतात आणि त्यानंतर काय होतं तर पेपर फुटे. अनेक वेळा मुद्दा इथं मांडला, तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा हा मुद्दा मांडल्यानंतर आम्हाला उत्तर मिळतं की आजची पिढी सिरियस नाही. 1000 रुपये आम्ही असेच लावतो युवा पिढी तिथं सिरियस होण्यासाठी. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आम्ही अनेक पुरावे अध्यक्ष महोदय तिथं दिलेत. हे सगळे पुरावे ज्याच्यामध्ये FIR केला गेला. FIR तर तुम्ही बघितला तर तिथं सोलापूरला FIR झालेला आहे, सांगलीला FIR झालेला आहे, नगरला FIR झालेला आहे, एका नायब तहसीलदारने FIR केलेला आहे. आणि मी जेव्हा हा मुद्दा इथं मांडला आणि जे काय पेपरमध्ये आलं आणि तिथले युवा जो बोलतोय की एका तलाठीला 20-20 लाख रुपये घेतले अध्यक्ष महोदय. आणि मी फक्त हा मुद्दा मांडला, युवांची बाजू मांडली तर आम्हाला मंत्री महोदय महसूल काय बोलतात, ह्यांच्यावर कारवाई. अरे कारवाई करायची करा, आम्ही नाही घाबरत. आम्ही लोकांची बाजू घेतच राहणार. आम्ही या बाबतीत कुठेही हलगर्जीपणा करणार नाही. त्यामुळे माझ्यावर कारवाई करून जर ह्याच्यावर SIT लागत असेल, ह्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं जात असेल, ह्याच्यावर जे इन्व्हेस्टिगेशन या पेपर फुटीवर होणार असेल तर मी जेलमध्ये पण जायला तयार आहे. पण या बाबतीत SIT झाली पाहिजे. आणि जर एखाद्या मंत्र्यावर उलटं बोलून त्यांच्यावर बोलून SIT सहजपणे जर बसत असेल तर हो आम्ही म्हणतो या सरकारने या बाबतीत भ्रष्टाचार केलेला आहे. तर नसेल केला तर SIT लावा. मग का तुम्ही पेपर फुटी थांबवू शकत नाही अध्यक्ष महोदय? या पेपर फुटीच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर अमरावतीला ARN नावाचं एक सेंटर आहे, त्याच्या तलाठी भरतीच्या वेळेस तिथं पेपर फुटला होता. आम्ही हा मुद्दा मांडला, आम्ही याच्यावर बोललो पण त्याच्यावर कुणी काय कारवाई केली नाही. जेव्हा तिथं जलसंधारण विभागाची तिथं परत एकदा पेपर घेणार होता अध्यक्ष महोदय, 1000 मुलांनी आम्हाला फोन केले. मला ना या सगळ्या आमदारांना फोन केले असेल. काय म्हणले? ह्या सेंटरवर पेपर फुटी झाली, तिथं परीक्षा घेऊ नका, तिथं घेतली तर परत काहीतरी घोळ होईल. अध्यक्ष महोदय जसं बोललो तसं झालं, तिथं परत पेपर फुटला. अधिकारी कोण होता तर त्याच विभागाचा प्रशांत नावाचा एक अधिकारी, त्याने तिथं पेपर फोडला. अहो काय या गरिबाली चुकीचं केलं अध्यक्ष महोदय? का पेपर फुटी सातत्याने होते अध्यक्ष महोदय? याच्यामध्ये काय रॅकेट आहे का? याच्यामध्ये काय 100-200 कोटी कमवण्यासाठी, 1000 कोटी कमवण्यासाठी गरिबाचं जर तुम्ही भविष्य अडचणीत आणणार असाल तर सरकारने कुठेतरी त्या बाबतीत जी कमिटी फॉर्म केली त्या कमिटीचा काहीतरी निर्णय घेऊन डायरेक्ट पेपर फुटीच्या विरोधात कायदा करायला काय हरकत आहे? कोण थांबवतंय? का तुम्हाला पेपर फुटी करायचीच आहे? का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचाच आहे? पैसा घेतल्याशिवाय नोकरी द्यायचीच नाही असं जर ठरवलं असेल तर तुम्ही सांगा. व्यापमचं जर रेकॉर्ड तोडायचं असेल तर या सरकारने ठरवलं तर तुम्ही करा. तुम्ही किती केलं तरी आम्ही युवांची बाजू तिथं मांडणारच. पण आपण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये न्यूट्रल असता मुलांची बाजू घेऊन कुठली तरी कारवाई करण्यासाठी या सरकारला तिथं अध्यक्ष महोदय सांगा. मुंबई उच्च न्यायालय सहाय्यक परीक्षा, महाराष्ट्र जल संपदा विभाग, PhD फेलोशिप परीक्षा, सार्वजनिक बांधकाम, तलाठी भरती, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अध्यक्ष महोदय तिथं पेपर फुटी झाली. अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठं लक्ष द्यायची जरूर. अध्यक्ष महोदय MPSC आम्हाला असं वाटतं की ते सगळ्यात न्यूट्रल एक संघटना आहे, संस्था आहे. अध्यक्ष महोदय तिथं सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर लोक घेतली जातात अध्यक्ष महोदय. आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात आणि MPSC मध्ये 40 लोक कॉन्ट्रॅक्टवर घेतली जातात. म्हणजे आम्ही जो मुद्दा मांडतो, जे युवा तिथं आंदोलन करतात, काय काय तर आत्महत्या करायचं तिथं म्हणतात, हे काय सरकारला काय त्याच्याबद्दल काही सिरियसनेस नाही का अध्यक्ष महोदय? आणि तुम्ही डायरेक्ट MPSC मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती करता, हे कुठेतरी तुम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहात की आम्ही युवांच्या बद्दल सिरियस नाही. अहो युवांचे वडील शेतकरी कष्ट करतात असं सांगावं लागेल. बाबांनो इंजिनियर नका हो, MBA करू नका, आम्हाला तुम्हाला नोकरी देता येणार नाही असं आजच आपण त्या युवांना तिथं अध्यक्ष महोदय तुला सांगू.